आज आपण पाहणार आहोत एक चमचमीत रेसिपी। त्यासाठी कढई गॅसवरती ठेवून दिलेली आहे। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल ॲड करून घेतलेले आहेत। तेलामध्ये 1 चमचा जिरे ॲड करून घेतलेले आहेत। त्याचसोबत जिरे तडतडल्यानंतर मीडियम साईजचा बारीक चिरलेला 1 कांदा आपण या तेलामध्ये ॲड करून घेणार आहोत। कांदा व्यवस्थित असा गुलाबी रंग येईपर्यंत, ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे। तुम्ही तर पाहत असाल, कांदा आपण आता छान असा तेलावरती परतून घेणार आहे। 1 ते 2 मिनिट गॅसच्या मीडियम फ्लेमवरती कांदा परतून घ्यायचा आहे। आणि नंतर या मिश्रणामध्ये आले लसूण पेस्ट आपण ॲड करून घ्यायची आहे। तुम्ही तर पाहत असाल, 1 चमचा आले लसूण पेस्ट आपण या मिश्रणामध्ये ॲड करून घ्यायची आहे। सर्व मिश्रण व्यवस्थित तेलावरती परतून झाल्यानंतर या मिश्रणामध्ये मीडियम साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करून घ्यायचा आहे। इथे आपण तुम्ही पाहत असाल टोमॅटो ॲड करून घेतलेला आहे। टोमॅटो छान असा व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायचा आहे। टोमॅटो परतत असताना थोडंसं अगदी मीठ ॲड करून घ्यायचं आहे याच्यामध्ये। टोमॅटो मऊ पडेल इतपत मीठ आपण थोडंसं किंचितसं ॲड करून घ्यायचं आहे। आणि हा टोमॅटो तेलावरती व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। टोमॅटो व्यवस्थित असा परतून झाल्यानंतर या मिश्रणामध्ये आपण सिमला मिरची ॲड करून घेणार आहोत। तुम्ही इथं पाहत असाल पनीरचे काही तुकडे, म्हणजेच एक लहान वाटी पनीरचे तुकडे आपण इथं ॲड करून घेतलेले आहेत। त्याचसोबत सिमला मिरची ॲड करून घेतलेली आहे। आणि सर्व मिश्रण व्यवस्थित असे तेलावरती परतून घेणार आहोत। आणि अशा पद्धतीने आपण ह्या सर्व मिश्रणाचा छान असा पुलाव बनवून घेणार आहोत। तुम्ही इथं पाहत असाल। त्याचसोबत या मिश्रणात 1 चमचा धनेपूड ॲड करून घेतलेली आहे। 1 चमचा लाल तिखट ॲड करून घ्यायचा आहे, म्हणजेच चवीनुसार लाल तिखट इथं आपण ॲड करून घेतलेला आहे। आणि 1 चमचा पावभाजी मसाला आपण इथे ॲड करून घेतलेला आहे। सर्व मिश्रण व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे। तुम्ही तर पाहत असाल मिश्रण व्यवस्थित असे परतून घ्यायचे या पद्धतीने। आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट या सर्व मिश्रणाची आपण वाफ काढून घेणार आहोत। तुम्ही इथं पाहत असाल इथे झाकण ठेवलेले आहे आणि या सर्व मिश्रणाची आपण वाफ काढून घेतलेली आहे। सोबत या मिश्रणामध्ये शिजवून घेतलेला भात जो आहे तो आपण ॲड करून घेतलेला आहे। तुम्ही इथं पाहत असाल हा भात मी फक्त मीठ टाकून शिजवून घेतलेला होता आणि तो भात मी इथं ॲड करून घेतलेला आहे। तुम्हाला हवे असल्यास तर तुम्ही चवीनुसार प्रमाण कमी जास्त पाहत मिठाचे मीठ ॲड करून घेऊ शकता। अशा पद्धतीने सर्व मिश्रण व्यवस्थित असे एकत्रित करून घ्यायचे आहे आणि 2 ते 3 मिनिट एकसारखे परतून घ्यायचे आहे। याच पद्धतीने मिश्रण परतून झाल्यानंतर खायला तयार होतो आपला हा झटपट असा तयार होणारा अगदी घरगुती साहित्यात तवा पुलाव। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राई करून पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। प्लीज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्ही तर पाहत असाल अशा पद्धतीने हा सर्व पुलाव आपण व्यवस्थित असा एकत्रित करून घेतलेला आहे। आणि रायता, दही किंवा कोशिंबीर यासोबत हा पुलाव तुम्ही नक्की खाऊ शकता।